सातपुडा इंग्लिश मीडियम स्कूल वरवड बकल येथे इन्स्पायर द स्कॉलर्स थाप कौतुकाची कार्यक्रम संपन्न. वरवड बकल येथील सातपुडा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 19 मार्च ला इन्स्पायर द स्कॉलर्स थाप कौतुकाचीचा बक्षीस वितरण कार्यक्रम आणि आनंद मेळावा संपन्न झाला. शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे उपक्रम घेण्यात आले त्यातील कृष्णा जन्माष्टमी, आषाढी एकादशी निमित्त वारी पंढरीची पोळा उत्सव, गणपती उत्सव, सर्व महापुरुष यांच्या जयंती उत्सव, विज्ञान प्रदर्शन, गणित विषयाचं मॉडेल, पोस्टर प्रदर्शन, वार्षिक स्नेह संमेलन, क्रीडा स्पर्धा तसेच विविध स्पर्धा परीक्षा या सर्व स्पर्धेमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी बक्षीस वितरण करण्यासाठी थाप कौतुकाची हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर स्वातीताई वाकेकर तर प्रमुख अतिथी डॉक्टर अशोक भुते, डॉक्टर संदीप वाकेकर, पालक प्रतिनिधी सौ रुपाली डाबेराव, प्राचार्य संतोष बकाल, प्राचार्य विख्यात नायक इत्यादी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गर्जा महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी कार्यक्रम प्रमुख अतिथी डॉक्टर अशोक भुते यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेकविध उपक्रम स्कूलमध्ये घेतल्यानं विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध असल्याचं आपल्या मनोगणातून सांगितले आहे. यावेळी डॉक्टर संदीप वाकेकर यांनी आपल्या पाल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले. स्पर्धेमधून त्यांना आपल्या यशापर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त होईल असं मत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी वर्षभर जे उपक्रम होतात त्यातील त्यांच्या उत्साहाला दाद मिळावी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा, लहानपणापासूनच त्यांना आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूवर अनेकविध संधी प्राप्त होण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी, सोबतच विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळेल, विद्यार्थी सर्वगुण संपन्न असावा हा उद्देश डोळ्यासमोर आपल्या पाल्याचं कौतुक करावं असं मत डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केलं आहे. कार्यक्रमाला सातपुडा इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी बांधव उपस्थित होते. राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली.